जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन हजार चोवीसच्या परीक्षांसाठीचं सा अंदाजित वेळापत्रक आलं होतं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला कंबाईनची जी एक्झाम डेट आहे कंबाईन ग्रुप बी अँड सी ती जेव्हा मुलांनी सोळा जून पाहिली त्यावेळेला मुलांमध्ये एक उत्साह होता कारण जेव्हा हे वेळापत्रक आलं होतं तिथून पुढे मुलांना जवळपास आठ महिन्यांचा कालावधी मिळत होता आणि मग आठ महिने आपल्याकडे आहेत भरपूर वेळ आहे म्हणून मुलं आनंदात होती की आपल्याला आठ महिन्यात भरपूर तयारी करता येईल पण त्याच्यातले कितीतरी महिने कसे निघून गेले हे बऱ्याच जणांना समजलं नसेल इवन दोन हजार चोवीस सुरू झालं आणि सुरुवातीचा एक महिनासुद्धा असाच निघून गेला आणि आत्ता भाड्यावरती आल्यानंतर लक्षात येते की अरे आता, आता एक्झामला तर फक्त एकशे सत्तावीस दिवस राहिलेले आहेत आणि या उरलेल्या दिवसांमध्ये मला कंबाईनची तयारी करायची ती पण अशा पद्धतीने करायची की काहीही करून मला एक्झाम पास व्हायचं आहे तर ती तयारी मी एक्झॅक्टली कशी करू जर तुमच्या डोक्यातसुद्धा हाच प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण आज आपण एक्झाम आधीच्या एकशे पंचवीस दिवसांचा एक प्रॉपर प्लॅन जिथे तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला किती दिवसांचा वेळ द्यायचा आहे त्या सब्जेक्टचे क्वेश्चन्स सोडवण्यासाठी किती वेळ द्यायचं आहे कशा पद्धतीने या विषयांचं नियोजन करायचं आहे हे सगळं शिकणार आहोत आणि त्यासोबतच एक गोल्डन रूल शिकणार आहोत जो गोल्डन रूल जर तुम्हाला फॉलो करता आला तर तुम्ही ग्रहिणी असाल तुम्ही जॉब करत असाल किंवा दिवसातले अगदी काही मोजकेच तास तुम्ही अभ्यासाला देऊ शकत असाल तरीसुद्धा हा जो काही स्टडी प्लॅन आहे तो तुम्ही प्रॉपरली फॉलो करून येणाऱ्या एक्झाममध्ये क्वालिफाय होऊ शकता सो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज हा विषय घेण्याचं कारण काय आहे तर एक्झामला पाहता पाहता म्हणजे फक्त एकशे सत्तावीस दिवस बाकी राहिलेत आणि या एकशे सत्तावीस दिवसांमध्ये जर तुम्हाला एक्झामची तयारी करायची असेल तर मग आपल्याला थोडंसं डोकं लावून प्लॅन करणं गरजेचं आहे ज्या मुलांनी ऑलरेडी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे फॉर एक्झाम्पल ज्यांनी वन एटी डेज चॅलेंज फॉलो करायला सुरुवात केली होती डे वनपासून किंवा काही लोक असेही असतील ज्यांनी ट्वेंटी फोर डेज नंतर वन एटी डेज चॅलेंज फॉलो केलं असेल कारण पहिल्या ट्वेंटी फोर डेजमध्ये आपण मराठी आणि इंग्लिशचे टास्क घेतले होते ते स्टुडंट असतील किंवा ज्यांनी ऑलरेडी हंड्रेड डेज चॅलेंजची जी काही बॅच होती तिथे ॲडमिशन घेतलं असेल त्यांनी बिंदास्त राहा कारण तुमचं रुटीन प्रॉपरली बसलेलं आहे पण हां जर आत्तापर्यंत तुमचा प्रॉपरली अभ्यास झाला नसेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मला उरलेल्या दिवसांमध्ये माझा अभ्यास प्रॉपरली कम्प्लीट करायचा आहे तर हा प्लॅन तुम्ही सेल्फ स्टडी करूनसुद्धा प्रॉपरली फॉलो करू शकाल तुमच्याकडे कमी वेळ असेल तरीसुद्धा फॉलो करू शकाल आणि तुमचा संपूर्ण सिलेबससुद्धा कम्प्लीट होईल याच्यामध्ये मग आता काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला त्या गोल्डन रूलबद्दल बोलेन जो आपल्याकडे खूप पूर्वीपासून तो वापरला जातो म्हणजे जे मोठे मोठे अभ्यासक आहेत किंवा आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण इतिहासामध्ये जरी गेलो तरीसुद्धा त्या लोकांनी पण हा रूल यूज केलेला आहे अगदी साधं सिंपल उदाहरण घ्या की जेव्हा तुम्ही एक्झामला जातात आणि तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असतात ठीक आहे समजा तुमचा पेपर आहे साडे दहा सॉरी अकरा वाजता अकरा ते बारा तुम्ही हॉलमध्ये गेलेले आहात दहाला किंवा दहा पंधराला किंवा दहा तीस ही तुमची शेवटची वेळ असते रिपोर्टिंगची दहा तीस पासून ते अकरा वाजेपर्यंतचा वेळ जातो का म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की अरे घड्याळ आता पळते फार किंवा अर्धा तास लगेच गेला बिलकुल नाही हा अर्धा तास तुमचा जाता जात नाही म्हणजे हा वेळच संपत नाही इवन शेवटचे दहा मिनिट तर तुम्हाला अगदी असं वाटतं की अरे मी तीन चार तास झालं हॉलमध्ये बसून आहे पण जेव्हा बरोबर अकरा वाजतात बेल पडते अकराची तिथून ते बाराची बेल पडेपर्यंतचा जो वेळ असतो त्या वेळेला तुमचं घड्याळ त्या एक्झाम सेंटरचं घड्याळ त्या पर्यवेक्षकांचं घड्याळ बुलेट ट्रेनपेक्षाही फास्ट पळत असतं हा एक तास म्हणजे वीस मिनिटांसारखा वाटतो की अरे आत्ता तर बेल झाली होती अकराची आणि लगेच वेळ पण संपला इतका फास्ट तो वेळ जातो याचं कारण काय आहे हा जो वन आर असतो तुमचा हा जो एक तास असतो तुमचा हा जो काही पळतो किंवा हा एक तास जो आहे तो ज्या पद्धतीने तुम्हाला वाटतं की याला बांधून ठेवावं त्या पद्धतीने अभ्यासामध्ये आपल्याला करायचं आहे म्हणजेच काय या एका तासामध्ये तुमचा कंप्लीट फोकस हा फक्त आणि फक्त क्वेश्चन पेपरवरती असतो त्या पूर्ण एका तासामध्ये एक सेकंड एक सेकंडसुद्धा तुमच्या डोक्यामध्ये बाहेरचा कुठलाही विचार येत नाही ना तुमच्या आईवडिलांबद्दल विचार येतो ना तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे याचा विचार येतो ना तुमच्या लाईफमध्ये कितीही उलताफालत चालू असेल कितीही प्रॉब्लेम सुरू असतील त्या प्रॉब्लेम्सचा विचार येत नाही ना तुम्हाला त्यावेळेला इन्स्टाची कुठली रील पाहिजे असते ना तुम्हाला यूट्यूबवरचे शॉर्ट व्हिडिओ पाहायचे असतात ना कुठले मोटिवेशनल व्हिडिओ पाहायचे असतात कोणाला कॉल करायचं आहे कोणाशी भांडण झालं आहे कोणाला जाऊन आणखी सॉरी म्हणायचं आहे कोणाशी ज कोणाच्या तरी कार्यक्रमामध्ये जायचं आहे कोणाला बड्डे विश करायचं आहे घरी काहीतरी नेऊन द्यायचं आहे कुठलाही विचार या एक तासामध्ये तुमच्या डोक्यात नसतो या एक तासामध्ये तुम्ही कंप्लीटली डिस्ट्रॅक्शन फ्री असतात कुठल्याही प्रकारची गोष्ट तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करत नाही आणि म्हणूनच हा जो एक तास आहे तो तुम्ही फुल डेडिकेशननी त्या शंभर प्रश्नांसाठी देत असता आणि त्याचाच रिझल्ट तुम्हाला काही दिवसांनी मिळणार असतो आणि जेवढी काही मेहनत तुम्ही करताय हे वन ट्वेंटी सेवन डेज असू दा किंवा तुम्ही याच्या आधीपासून अभ्यास करताय तुम्ही सहा महिने अभ्यास करताय एक वर्ष झालं करताय जण चार पाच वर्ष झालं करत असतील काही जणांचा बारावा तेरावा पण अटेम्प्ट असेल तर जेवढे पण दिवस तुम्ही दिलेले आहेत ते सगळे या एका तासासाठी दिलेले असतात म्हणून तुम्हाला त्या एका तासाची किंमत माहिती असते आणि म्हणून त्यावेळेला तुम्ही झिरो डिस्ट्रॅक्शननी सगळ्या गोष्टी करतात आणि त्यावेळेला तुमचा वेळ कुठे कसा गेला हे तुम्हाला कळत नाही हा सेम जो रूल आहे तो आपल्याला ॲप्लाय करायचा आहे इकडे जे मी म्हटलं वन गोल्डन रूल तुम्हाला जे आहे तुमचे प्रोडक्टिव्ह आर्स जे आहेत दिवसातले तुम्ही एक तास डिसाईड करा दोन तास डिसाईड करा किंवा तीन तास डिसाईड करा मिनिमम एवढा वेळ जो आहे तो तुम्हाला दिवसातला ठरवायचा आहे ज्या डेडिकेशननी जेवढ्या कॉन्सन्ट्रेशननी हा एक तास तुम्ही त्या पेपरमध्ये डोकं घालून असता तेवढ्याच डेडिकेशननी झिरो डिस्ट्रॅक्शनसह बाकी दुनियेपासून अलप्त राहून अलिप्त राहून तुम्हाला त्या वेळामध्ये जो तुम्ही ठरवलेला आहे त्या वेळेमध्ये अभ्यास करायचा आहे मग पूर्ण दिवसात तुम्ही काय करताय डजंट मॅटर जर तुम्हाला दिवसातला एक ते दोन तास जर या पद्धतीने इन्व्हेस्ट करता आला तर बाकी लोक तुमच्या पुढे दहा दहा तास जरी अभ्यास करत असतील तरी सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही त्यांच्या पुढेच राहाल कारण बरेच विद्यार्थी उठल्यापासून झोपेपर्यंत लायब्ररीमध्ये असतात म्हणजे डोळे उघडायचे झोपेतून ब्रश केला चहा घेतला की लायब्ररीत जाऊन बसतात ते रात्री झोपायलाच रूमवरती येतात असे खूप विद्यार्थी आहेत पण तरीसुद्धा रिझल्ट येत नाही आम्ही फॅमिलीपासून दूर राहतोय आम्ही फंक्शन्सपासून दूर राहतो सगळ्या गोष्टी आणि ते इतकं सगळं डोक्यात असतं कुठेतरी बॅड पण फील होतं की आपण स्वतःवरती किती अन्याय करतोय कुठेतरी बाकी परिस्थिती जी असते घरची आर्थिक परिस्थिती असेल काही प्रॉब्लेम्स असतील ते पण डोळ्यासमोर असतात आणि या सगळ्यामध्ये जरी तुम्ही नऊ दहा बारा तेरा चौदा तास जरी लायब्ररीत घालवत असाल किंवा पुस्तकांसोबत घालवत असाल तरी त्याच्यातले खूप कमी मिनिटं असतात जिथे तुम्ही ॲक्च्युली डेडिकेशनने स्टडी करत असता कारण जर तुम्ही तेरा चौदा तास जरी लायब्ररीत घालवत असाल सात आठ तास जरी घालवत असाल किंवा तुमच्या पुस्तकांसोबत घालवत असाल तरी त्यातला बराच वेळ असं असतो ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या लाईफमधले जे प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टी सुरू असतात मग तुम्हाला इथून पुढे वन ट्वेंटी फाय डेजसाठी एक गोल्डन रूल सेट करायचा आहे स्वतःसाठी की दिवसातून मिनिमम टू आर्स मिनिमम दोन तास जे आहेत ते मी असे काढेन असे फाईंड आउट करेन जे माझ्यासाठी झिरो डिस्ट्रॅक्शन आर्स असतील प्रोडक्टिव्ह आर्स असतील जिथे माझं फुल कॉन्सन्ट्रेशन असेल फुल्ली डेडिकेशननी हे दोन तास मी माझ्या स्टडीला देणार म्हणजे देणारच अँड ट्रस्ट मी तुम्हाला जर हे दोन तास स्वतःसाठी देता आले तुमच्यासमोर दहा तास चौदा तास अभ्यास करणारा विद्यार्थी असेल तरीसुद्धा तो तुमच्या पाठीमागेच राहील कॉम्पिटिशनमध्ये आणि हाच रूल फॉलो करून तुम्हाला पुढचा जो प्लॅन आहे तो फॉलो करायचा आहे कारण तुम्ही किती तास देत आहे हे महत्त्वाचं नाही आहे जेवढे तास देत आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करताय एक्झॅक्टली हे महत्त्वाचं आहे आता येऊयात आपल्या एक्झॅक्ट प्लॅनकडे मी म्हटलं की आपल्याकडे वन ट्वेंटी फाय डेज आहेत एकशे पंचवीस दिवस आहेत सब्जेक्ट किती आहेत तुमच्याकडे वन ट्वेंटी फाय डेजमध्ये तुम्हाला करायचे आहेत सात सब्जेक्ट बट आपण नेहमी स्टडी करताना या सातला नेहमीच मी फाय प्लस टूमध्ये डिवाईड करते फाय प्लस टू का कारण फाय जे असतात ज्यांना तुम्ही जी एसचे सब्जेक्ट म्हणता ते आणि या टूमध्ये येतं मॅथ्स रिजनिंग अँड प्लस करंट अफेअर्स कारण मॅथ्स रिजनिंग अँड करंट अफेअर्स हे दोन सब्जेक्ट असे आहेत ज्यांना तुम्ही असं नाही करणार की आज केलं आणि मी डायरेक्ट महिन्याने पाहिलं तर चालेल नो no, तुम्हाला ॲटलीस्ट दोन दिवसातून एकदा तरी त्यांना व्हिजिट करावं लागतं सो so, आपल्याला काय करायचं हे जे काही वन ट्वेंटी फाय डेज आहेत त्यांना आपल्याला या फाय सब्जेक्टमध्ये डिवाइड करायचं आहे अँड देन यांच्यासोबतच आपल्याला मॅथ्स रिजनिंग आणि करंट अफेअर्सचा जो प्लॅन आहे तो सुद्धा फॉलो करायचा आहे मग आपण काय करणार आहोत या सब्जेक्टच्या वेटेजनुसार तुम्हाला इथे डेज द्यायचे आहेत वेटेज प्लस त्या सब्जेक्टची डिफिकल्टी लेवल त्या सब्जेक्टमधून तुम्हाला मिळणारं आउटपुट याच्यानुसार हे डेज डिवाइड करायचे आहेत जरुरी नाही आहे की एकशे पंचवीस दिवस आहेत तुमच्याकडे म्हणजे तुम्ही प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस दिवस द्याल गरजेचा नाही आहे एखादा विषय असा असतो जिथे कमी हे जे असतात प्रश्न जे आहेत ते विचारले जातात एखादा सब्जेक्ट जो असतो जिथे प्रश्न जास्त येतात तिथे आउटपुट पण जास्त असतं फॉर एक्झाम्पल पॉलिटी देन तुम्ही तिथे ऑब्वियसली जास्त वेळ देणं आवश्यक आहे मग आता जर आपण विचार केला तर पॉलिटीसाठी आपण देतो आहे ट्वेंटी फाय डेज या ट्वेंटी फाय डेजमध्ये आपण सेवन्टीन प्लस एट हा फॉर्म्युला यूज करणार आहोत मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते की कसं फॉलो करायचं आहे देन इकॉनॉमिक्ससाठी सॉरी हिस्ट्रीसाठी जर आपण विचार केला तर हिस्ट्रीसाठी आपण देतोय ट्वेंटी डेज अँड देन इथे आपण फिफ्टीन प्लस फायचा फॉर्म्युला यूज 20, then, 30 देज। 30 देज। 30 देज करतो आहे सेम जिओला पण ट्वेंटी फिफ्टीन प्लस फायव्ह देन इकॉनॉमिक्सला मात्र आपण देतो आहे थर्टी डेज थर्टी डेज का देतो इकॉनॉमिक्स समजायला थोडंसं कठीण जातं आकडेवारी खूप जास्त आहे कन्सेप्ट समजल्या तर आकडेवारी लक्षात ठेवायला इझी जातं इकॉनॉमिक्समध्ये मग आपण काय करतो आहे ट्वेंटी टू प्लस एट अँड देन सायन्स सायन्सला अगेन थर्टी डेज ट्वेंटी टू प्लस एट किती होते याची बेरीज तीस तीस साठ ऐंशी शंभर एकशे पंचवीस क्लिअर एकशे पंचवीस दिवसांमध्ये तुम्हाला पंचवीस दिवस पॉलिटीसाठी द्यायचे आहेत हिस्ट्रीसाठी ट्वेंटी दिव ट्वेंटी डेज द्यायचे आहेत जॉग्रफीसाठी ट्वेंटी इकॉनॉमिक्ससाठी थर्टी सायन्ससाठी थर्टी याच्यातही तुम्हाला सब्जेक्टचं पेअरिंग करायचं आहे म्हणजे एका दिवशी तुम्ही फक्त एकच सब्जेक्ट वाचाल किंवा वीस दिवस मी एकच सब्जेक्ट वाचलाय देन पुढचे वीस दिवस मी दुसरा एकच सब्जेक्ट वाचला असं नका करू कारण काय होईल बोर होऊन जातं आपण ज्यावेळेला एकच गोष्ट सातत्याने करत राहतो सो तुम्हाला एका दिवसामध्ये दोन सब्जेक्ट घ्यायचा आहे याचं पेरिंग करताना तुम्ही सोबत हिस्ट्री घ्याल देन सोबत इकॉनॉमिक्स घ्याल ठीक आहे आणि सायन्स बिचारा एकटाच त्याला सेपरेटच ठेवा कारण सायन्समध्ये स्पेरिंग करावं लागतं आहे तुम्हाला बायोलॉजी पण अभ्यासायचं आहे फिजिक्स पण अभ्यासायचं आहे केमिस्ट्री पण अभ्यासायचं आहे ठीक आहे अँड देन अगेन त्याच्यामध्ये पण परत काही पार्ट्स आहेत जसं तुम्ही बायोलॉजी अभ्यासताय तर तिथे तुम्हाला प्राणी आणि वनस्पती पण अभ्यासायचं आहे प्लस तुम्हाला मानवातला समन्वय किंवा बाकीच्या ज्या मानवाच्या ज्या काही संस्था आहेत अवयव संस्था त्या पण अभ्यासायच्या आहेत प्लस तुम्हाला रोग व आजार पण अभ्यासायचा आहे सो सायन्समध्ये थोडंसं टाईम देताना आपल्याला वेगळा द्यावा लागतो म्हणून याला आपण सेपरेटली ठेवला आता तुम्ही कराल काय तुमचं तुमचं स्टडी प्लॅन तुम्ही जर आतापर्यंत सुरुवात केलेली नसेल जर तुम्ही वन एटी डेज फॉलो करत असाल पण तुमचं झालं नाही आहे तरी सुद्धा तुम्ही सेम ही टेक्निक तिथे फॉलो कराल हंड्रेड डेज करत असाल आणि आत्तापर्यंत झालेलं नाही आहे तरी पण तुम्ही ही टेक्निक फॉलो करू शकता आपला जो प्लॅन आहे वन एटी डेजचा ठीक आहे जो सगळ्यांसाठी फ्री आहे टेलिग्रामवरती डेली स्टडी टार्गेट्स येतात सो तुम्ही काय कराल त्या स्टडी टार्गेटमधले जे टॉपिक आहेत ते उचलल किंवा दुसरं ऑप्शन आहे पी वाय क्यूमध्ये जा पी वाय क्यूमधून इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत पॉलिटी हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमिक सायन्स सगळे इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत त्याची लिस्ट बनवा तेही जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर यूट्यूबवरती मी ऑलरेडी प्रत्येक सब्जेक्टचे इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत जे तुम्ही फोकस करायला पाहिजेत एक्झामच्या दृष्टीने त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत सो तुम्ही ते प्रत्येक व्हिडिओ जो आहे प्रत्येक सब्जेक्टचा तो पाहू शकता तिथून तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक कुठले आहेत कुठल्या टॉपिकला जास्त वेटेज जा, आहे हे समजेल तुम्हाला तिथून ते टॉपिक तुम्ही पिक कराल अँड देन त्या सिलेबसला तुम्ही या डेजमध्ये जे आहे ते डिवाइड कराल अभ्यासासाठी आता ऑलरेडी तुम्ही लेट झालाय आणि तुम्हाला याच्यातला एखादा सब्जेक्ट असाय जो फार हार्ड जातो किंवा तुम्हाला असं वाटतं की हा सब्जेक्ट मला नाही समजत आहे मग मी तो स्किप करायला पाहिजे का बिलकुल नाही आत्ता सध्या अशी परिस्थिती नाही आहे की तुम्ही कुठलाही सब्जेक्ट स्किप कराल आत्ता तुम्हाला काय करायचं जर समजा एखादा सब्जेक्ट फार हार्ड जातो फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स बऱ्याच जणांना हार्ड जातं देटलीस्ट त्याच्यातले काही टॉपिक ज्याच्यावरती प्रश्न येतातच जसं की दारिद्र्य बेरोजगारीवरती प्रश्न येतोच येतो सार्वजनिक वित्त्र आयोगाचा फेवरेट आहे तिथे प्रश्न बनतात परकीय व्यापारवरती प्रश्न बनतात असे जे काही टॉपिक आहेत राष्ट्रीय उत्पन्नावरती प्रश्न येतो पंचवार्षिक योजना आहेत तिथे प्रश्न बनतो बाकी ज्या शासकीय योजना असतात तिथे प्रश्न बनतो तर जे RBI, है। है। जे ते टॉपिक आहेत देन आर बी आय हा एक महत्वाचा टॉपिक आहे चलनवाढ आहे तर असे काही महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते पिक करा आणि तेवढेच टॉपिक प्रॉपरली करा याचं नियोजन करताना काय कराल पॉलिटीचे समजा तुम्ही ट्वेंटी फाय डेज दिलेत पॉलिटीचा जो सिलेबस आहे तो तुमचा अभ्यासून झाला पाहिजे सतरा दिवसांमध्ये आणि आठ दिवस हे तुमचे फक्त आणि फक्त क्वेश्चन्स सॉल्व्हिंगसाठी तुम्हाला द्यायचं याच्यामध्ये तुमचे पी वाय क्यू पण असतील प्लस तुम्हाला जर इतर ठिकाणावरून कुठे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मिळाले जसं टेलिग्रामवरती खूप चॅनल असतात जिथे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह पाहायला मिळतात म्हणजे त्याच्यावरती फक्त एम सी क्यूच अपलोड केले जातात सो तिथे जाऊन सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता स्वतःला असा एक प्रयोग मी यापूर्वी केला होता आपल्या चॅनलवरती की क्वेश्चन्स जे आहे ते पोस्ट केले हो करत होते मी तर पुढे पण ट्राय करेन मी एक्झामपूर्वी की जर सब्जेक्ट वाईज क्वेश्चन्स जर पोस्ट करता आले तर डेफिनेटली पोलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती क्वेश्चन्स घेतले जातील किंवा युट्यूबवरती पण कम्युनिटीला घेतले जातील मग तुम्ही काय कराल याच्यामध्ये पंचवीस दिवस तुम्ही स्टडी कराल सॉरी सतरा दिवस तुम्ही स्टडी कराल या आठ दिवसांमध्ये क्वेश्चनची प्रॅक्टिस कराल आता असं आहे का की मी सलग सतरा दिवस वाचला आणि सलग आठ दिवस प्रश्न सोडवले असंच करायला पाहिजे नॉट नेसेसरी तुम्ही काय कराल समजा तुम्ही दोन दिवस टॉपिक वाचला आणि लगेच क्वेश्चन सोडवले तरीही इनफेक्ट किंवा तुम्ही असंही करू शकता ट्वेंटी फाय डेजमध्ये तुम्ही टॉपिक प्लस क्वेश्चन्स हे आहे म्हणजे आधी टॉपिक रीड करताय देन क्वेश्चन सोडवत आहे बट इथे एक छोटासा प्रॉब्लेम होऊ शकतो जसं की मी एक टॉपिक आत्ता सकाळी वाचला आहे अँड देन मी संध्याकाळी पी वाय क्यू सोडवलेत यस yes, मला ते पी वाय क्यू इझी जातील मला त्याचं उत्तर येईल माझी रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल पण नंतर जर मी त्या टॉपिकला हात नाही लावला तर एक्झामच्या वेळेला तो टॉपिक तो माझा विसरला जाईल आणि दुसरा मुद्दा हाही असतो की मी तो टॉपिक सकाळीच वाचलेला असतो त्यामुळे रात्री मला त्याचे पी वाय क्यू लगेच सॉल्व्ह होतात सो त्याला परत एकदा व्हिजिट करणं हे गरजेचं असतं सो तुम्ही दोन दिवसांचे मिळून एकदा किंवा तीन दिवसांचे मिळून एकदा असं जरी केलं तरी चालेल तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला जसं वाटतं की माझा अभ्यास या पद्धतीने बेटर होतो त्या पद्धतीने तुम्हाला पी वाय क्यू सॉल्व्ह करायचे आहेत सो पॉलिटीसाठी ट्वेंटी फाय डेज दिलेत हिस्ट्री आणि ज्योग्राफीसाठी ट्वेंटी डेज का दिलेत हुशार आहात तुम्ही तुम्हाला माहिती आहे कारण दोन हजार तेवीसचा जो काही एक्झामचा पॅटर्न जो चेंज झालेला आहे क्वेश्चन पेपरचा त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर पॉलिटी आणि हिस्ट्रीचं सॉरी जॉग्रफी आणि हिस्ट्रीचं जे वेटेज आहे ते थोडंसं कमी केलं आयोगाने म्हणजे ह्याच्यापूर्वी जे पंधरा पंधरा क्वेश्चन्स येत होते ते आता दहा दहा क्वेश्चन्स येतात पॉलिटीचे दहा क्वेश्चन्स येत होते आता पंधरा क्वेश्चन्स झालेत सो हिस्ट्री आणि ज्योग्राफीसाठी ट्वेंटी डेज त्याच्यामध्ये पंधरा दिवस स्टडी पंधरा दिवस स्टडी आणि फाय डेज जे आहेत हे तुम्ही कशासाठी कराल क्वेश्चन सॉल्व्हिंगसाठी यूज, यूज करा देन सेम इकॉनॉमिक्ससाठी थर्टी डेज दिलेत ट्वेंटी टू डेज स्टडीसाठी यूज करा एट डेज जे आहेत ते पी क्यूसाठी यूज करा कसेही जसं मी सांगितलं रॅन्डमली uh, म्हणजे टॉपिक प्लस पी क्यू असं केलं तरी चालेल किंवा दोन दिवस सलग स्टडी देन पी वाय क्यू असं केलं तरीसुद्धा चालेल देन सायन्ससाठी अगेन थर्टी डेज दे द्यायचे आहेत त्याच्यामध्ये ट्वेंटी टू डेज जे आहेत ते तुम्ही स्टडीसाठी द्याल आणि एट जे आहे ते एम सी क्यूसाठी द्याल प्रॅक्टिस कराल तिथे अगेन सांगते की इथे तुम्हाला क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायचे आहेत जे की तुम्हाला रॅन्डमली मिळतील बुकमध्ये पण मिळतील आणि प्लस तुम्हाला पी वाय क्यू पण करायचे आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक याच्यामधले पॉसिबल झालं तर टू डेज जे आहेत ते पेंडिंगला ठेवाल म्हणजे समजा इथे मी आठ दिवस सांगितले तर सहा दिवस फक्त पॉलिटीचे क्वेश्चन्स सोडवा ठीक आहे देन इथे हिस्ट्रीचं सांगितले पाच दिवस तर चार दिवस फक्त हिस्ट्रीचे क्वेश्चन्स सोडवा जॉग्रफी सांगितले फक्त चार दिवस फक्त जॉग्रफीचे क्वेश्चन सोडवा इथले तुमच्याकडे राहिले दोन दिवस देन इथला एक देन इथला एक परत इथले दोन आणि इथले दोन किती झाले सहा सात आणि आठ या एट डेजमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस हे क्वेश्चन पेपर्स पूर्वी कंपल्सरी सॉल्व्ह करायचे म्हणजे करायचे आहेत ठीक आहे आता हे झालं पाच सब्जेक्टचं याच्यासोबत सोबत तुम्हाला पॅरेलिली काय करायचं समजा तुम्ही सकाळी पॉलिटी अभ्यासले दुपारी तुम्हाला कंटाळा आलाय देन तुम्ही घ्यायचा मॅथ्स रिजनिंग ठीक आहे आता आपल्याला जर आपल्याला जर या वन ट्वे ट्वेंटी फाय डेजला मॅथ्स आणि करंट अफेअर्समध्ये डिवाइड करायचं असेल तर साधारणतः सिक्स्टी सिक्स्टी डेज घ्या वरचे फाय डेज जे, डे जे आहेत ते एक्स्ट्राचे आपण सोडून दिले सोडून दिले इन द सेन्स सोडून नाही दिले आपल्याला इनकम्प्लीट टास्क काही ना काहीतरी राहतील ते कम्प्लीट करण्यासाठी ते यूज करायचे आहेत सो so, सिक्स्टी डेज मॅथ्स रिजनिंग आणि सिक्स्टी डेज करंट अफेअर्ससाठी दोन महिने करंट अफेअर्ससाठी मिळत असतील तुमचा खूप चांगला अभ्यास होतो मॅथ्स रिजनिंगसाठी दोन महिने मिळत आहेत तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकता देन अगेन इथे काय कराल तुम्ही जर तुम्हाला पॉसिबल असेल तर डेली बेसिसवरती मॅथ्स रिजनिंग प्लस करंट अफेअर्स घ्या जर तुम्ही फुल टाईम देत असाल स्टडीला जर तुम्हाला फुल टाईम अवेलेबल नसेल तर काय करायचं तर तुम्ही समजा दुपारी म्हणजे सकाळी तुम्ही पॉलिटी अभ्यासलेला आहे दुपारपर्यंतचा वेळ तुमच्याकडे आहे म्हणजे दुपारी तुम्हाला बोर झाला तर नाही रिडिंग करावं असं कारण आपला मेंदू नाही चालत त्यावेळेला कारण कंटिन्युअसली तुम्ही किती वेळ त्याला त्रास देणार ना देन तुम्ही थोडंसं मॅथ्स रिजनिंग करायला घ्याल कारण मग तिथे तुम्हाला ॲक्टिव्ह राहावं लागतं कॅल्क्युलेशन्स करावे लागतात सो तुमचा ब्रेन थोडासा फ्रेश होऊन जातो देन मग पॉलिटी देन मॅथ्स रिजनिंग घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्ही हिस्ट्री घ्याल ठीक आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर रात्री झोपताना करंट अफेअर्स अभ्यासा किंवा नाही जमलं तरी ठीक आहे दोन दिवस सलग मॅथ्स रिजनिंग करा दोन दिवस सलग करंट अफेअर्स करा असं जरी केलं तरी चालेल करंट अफेअर्स शक्यतो जानेवारी दोन हजार तेवीसपासून करा वेळ मिळाला तुम्हाला तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार बावीस वरती नजर टाकून ठेवा अँड देन दोन हजार ते तर सुरुवातीचे तीन चार महिने तुम्हाला करावेच लागणार आहेत करंट अफेअर्ससाठी कुठल्याही युट्यूबवरचे एखादा चॅनल तुम्ही रेफर करू शकता किंवा दोन हजार तेवीसच्या कम्प्लीट करंट अफेअर्ससाठी एखादी वार्षिकी घ्या ती तुम्ही जरी फॉलो केली तरी चालेल किंवा जर तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही मॅग्झिन घेतलेले असतील मासिकं असतील तर त्याच्यातून तुम्ही ऑलरेडी काही नोट्स काढलेले असतील त्या रिवाईज करा नोट्स काढल्या कर नसतील तर ते जे मॅग्झिन तुम्ही रीड केलेले आहेत ऑलरेडी तर ते मॅग्झिन जे आहेत ते रिवाईज करायला सुरुवात करा मॅथ्स रिजनिंगसाठी काय कराल बेस्ट वे मॅथ्स रिजनिंग स्टडी करण्याचा मी याच्यापूर्वी पण सांगितलं आहे रिसेंटली एका एक्झाममध्ये पंधरापैकी तेरा क्वेश्चन सॉल्व केले तेराच्या तेरा माझे बरोबर आलेले आहेत तर जर तुम्हाला मॅथ्स रिजनिंग करायचं असेल तर मॅथ्स रिजनिंगसाठी माझ्याकडे आत्ताही म्हणजे एनी टाईम तुम्ही येऊन जर चेक केलं माझ्याकडे एकही एक मॅथ्स रिजनिंगचं बुक नाही आहे मॅथ्स रिजनिंगसाठी यूट्यूब बेस्ट सोर्स आहे तुम्हाला पी वाय क्यू प्लस यूट्यूब करायचं आहे म्हणजे काय समजा तुम्ही दोन हजार सतराचा पेपर घेतला त्याच्यामध्ये जे जे पंधरा क्वेश्चन्स आहेत मॅथ्स रिजनिंगचे ते पंधरा क्वेश्चन्स जे आहेत ते पाहायचे सोडवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यातले तुम्हाला सात आठ तर येतील जर तुमचं मॅसेजिंग फार खराब असेल मी म्हणते तीन चार तर येतीलच फारच खराब आहे तर दोन तीन तरी येतीलच सो उरलेले जे टॉपिक आहेत जिथे आपण मागे पडतोय यूट्यूबवरून त्या टॉपिक म्हणजे यूट्यूबवरती जाऊन सरळ सर्च करायचा तो टॉपिक आणि त्याच्यावरचे काही म्हणजे दहा पंधरा वीस उदाहरणं जी असतील ती तीन चार उदाहरणं सॅम्पल म्हणून पाहायची आणि उरलेली जी आहेत सहा सात उदाहरणं ती सोडवायची स्वत म्हणजे क्वेश्चन फक्त स्क्रीनवरती पाहायचं स्वतः उत्तर काढायचं देन त्यांची मेथड पाहिजे किंवा बरोबर आले का आन्सर हे पाहायचं ठीक आहे याची प्रॅक्टिस फक्त तुम्हाला ठेवावी लागेल मॅथ्स रिझनिंगचे व्हिडिओ पाहून फक्त तुम्ही पास होऊ शकत नाही व्हिडिओ सोबत तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते कारण मॅथ्स रिजनिंग हा पाठांदराचा विषय नाहीये ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे सो so, यूट्यूबचा सोर्स जो आहे तो यूज करून तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता अँड सेम करंट अफेअर्सला पण यूट्यूब किंवा मग तुमच्याकडे जर तुम्ही ऑलरेडी रेफरन्स बुक घेतले असतील तर तिथून ते करू शकता बाकी सब्जेक्टच्या बाबतीत जर तुम्हाला हा डाऊट असेल की मॅम कुठले बुक्स रेफर करायचे तर बुक लिस्टचा एक छोटासा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे लिंक एंड स्क्रीनला देईन तिथून तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि तिथून ते बुक्स जे आहेत ते परचेस करा जर इकॉनॉमिक्ससाठी नवीन एखादं बुक घेणार असाल तर आधी मार्केटमध्ये जाऊन चौकशी करा की लेटेस्ट एडिशन आलेली आहे का जर येणार असेल पुढच्या चार पाच दिवसांमध्ये तर ते तुम्हाला तसे इन्फॉर्म करतील देन लेटेस्टवाली एडिशन घ्या जर तुमच्याकडे ऑलरेडी आहे जुनं पुस्तक आहे तर आता बदलायची गरज आहे का आय थिंक आवश्यकता नाही आहे तुम्ही जिथे अभ्यास करता तिथे तुम्हाला कोणीही भेटेल ज्यांच्याकडे लेटेस्ट आहे किंवा तुम्हाला करंट अफेअर्सच्या बुकमध्ये लेटेस्ट आकडेवारी मिळते तिथून ती आकडेवारी घ्या आणि तुमच्या बुकमध्ये ॲड करा जर तुमची परिस्थिती नसेल तर विनाकारण पैसे खर्च करू नका आणि चॅलेंजमध्ये जे आहेत त्यांनी तर टेन्शन घेऊच नका कारण अपडेटेड आकडेवारी जी आहे ती सगळी मी तुम्हाला लेक्चर्सच्या माध्यमातून देत आहे सो so, अशा पद्धतीने जर तुम्ही वन ट्वेंटी फाय डेजला डिवाईड केलं परत एकदा सांगते पॉलिटी हिस्ट्री पंचवीस वीस दिवस जॉग्रॉफी वीस आणि तीस सायन्स तीस दिवस आता इथे पण लक्षात घ्या हे डेज देताना मी प्रॉपर त्या दिवसांचं नियोजन दिलेलं आहे तुम्हाला की किती दिवस तुम्हाला द्यायचे आहेत मग ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितले की पॉलिटीचे पंचवीस दिवस आणि हिस्ट्रीचे ट्वेंटी ट्वेंटी डेज आणि मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही दोन्ही सब्जेक्ट एक साथ अभ्यासताय सकाळी पॉलिटी दुपारी हिस्ट्री म्हणजे हे दोन सब्जेक्ट म्हणून तुम्हाला फक्त पंचवीस दिवस मिळत का किंवा वीस दिवस मिळत का नाही तुम्हाला टोटल ट्वेंटी फाय प्लस ट्वेंटी फोर्टी फाय डेज मिळत आहेत या दिवसांमध्ये तुम्हाला दोन सब्जेक्ट करायचे जे की खूप आहेत करू शकता तुम्ही भरपूर वेळ आहे तुमच्याकडे अजूनही जर तुम्ही तसा विचार केला तर पण जर तुम्ही घाबरून बसलात देन तुमचं काहीच नाही होऊ शकत सो आत्ता वेळ आहे जे मी सुरुवातीलाच म्हटले लावा ताकद ताकद लावण्याची खरी वेळ आलेली आहे की हां मला करायचंय तर करायचंय मग एकदा डिसिजन घेतला तर मग बाकी सगळ्या गोष्टी जशा या एका तासामध्ये तुम्हाला काहीही आठवत नाही बाहेरच्या जगाशी तुम्हाला काहीही घेणं देणं नसतं कितीही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे बाहेर पाऊस पडतोय मला घरी जायचंय घरी कोणाचं तरी फंक्शन आहे किती गोष्टी असतात ज्या वेळेला इतर वेळेला तुम्ही अभ्यास करताय बट त्या एका तासामध्ये तुमची दुनियाच वेगळी असते सेम तो वाला फील जो आहे तो दिवसातून किमान दोन तासासाठी आणा आणि ते दोन तास इतक्या डेडिकेशनने स्टडी करा ना की बस म्हणजे तो दोन तासाचा अभ्यास न असा लाईफ टाईम लक्षात राहायला पाहिजे अशा पद्धतीने करा आणि दुसरा मुद्दा हाही मला सांगायचा होता की जरुरी नाही की तुम्हाला खूप जास्त वेळ मिळतोय जेवढा वेळ मिळतोय तेवढ्यात करा थोडच करा पण ते परफेक्ट करा हा अट्टाहास धरू नका की पॉलिटीचा आहे चाळीस टॉपिक आहेत माझ्या पुस्तकात मला चाळीसच्या चाळीस सगळे तोंडपाठ करायचे नाही आवश्यकता तुम्हाला जे पंधरा क्वेश्चन्स येणार आहेत ते कुठल्या टॉपिक मधून येऊ शकतात ते टॉपिक पिक करा आणि ते परफेक्ट करा त्याच्यासाठी मग तुम्हाला पी वाय क्यूचा आधार घ्यावा लागेल ज्यावेळेला तुम्ही पी वाय क्यू पाहतात तर तुम्हाला कळतं की कशा पद्धतीने येईल आणि देन हा हा जो काही मी पार्ट दिलेला आहे एट डेज फाय डेज फाय डेज एट डेज एट डेज इथे तुम्ही सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करू शकता ज्या टेस्ट तुम्हाला खूप सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील पॉलिटीचे सेप सेपरेट टेस्ट मिळते हिस्ट्रीचे सेप सेपरेट मिळते जॉग्राफीची सेपरेट मिळते चॅलेंजमध्ये माझा प्रयत्न आहे पण जसं की लेक्चर रेकॉर्डिंग अँड देन माझी तब्येत पण ठीक नव्हती त्यामुळे आपण थोडं थांबलो अदरवाइज टॉपिक वाईज टेस्ट ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करण्याचा माझा विचार आहे मी पाहते मला त्याच्यात काय करता येते सो या प्रकारे तुम्ही ते करू शकता टेस्ट जेवढा जास्त सॉल्व्ह कराल तेवढा जास्त बेनिफिट तुम्हाला राहील आणि जर तुमचं ऑलरेडी थोडाफार स्टडी झाला असेल आणि आत्ता करायचं असेल देन तुम्ही अगेन हे जे सतरा पंधरा पंधरा बावीस बावीस दिवस जो काही वेळ आहे तो आणखी थोडा कमी करा आणि इकडे पी वाय क्यू किंवा एम सी क्यू इथे जो आहे तो टाईम थोडासा इन्क्रीज करा खूप जास्त बेनिफिट राहील तुम्हाला या गोष्टीचं ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण या उरलेल्या वन ट्वेंटी फाय डेजमध्ये काय करायचं जर तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल तर ते पाहिलेलं आहे आणि मी अगेन सांगते की तो जो गोल्डन रूल मी तुम्हाला सांगितला तो विसरायचा सा नाही ठीक आहे त्याचबरोबर रिव्हिजन कशी करायची तर रिव्हिजन टेक्निकचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे ॲक्टिव्ह रिव्हिजन टेक्निकचा जर पाहिला नसेल तर पाहून घ्या त्या पद्धतीने जर रिव्हिजन तुम्ही केली एक किंवा दोन रिव्हिजनमध्ये तुमचा तो टॉपिक परफेक्ट होऊन जातो तुम्हाला गरज पडत नाही परत एकदा तो टॉपिक पाहण्याची त्यामुळे ते ॲक्टिव्ह रिव्हिजनच्या टेक्निक जे आहेत त्या व्हिडिओची लिंक पण इथे तुम्हाला एंडस्क्रीनला मिळून जाईल तर ते लेक्चर पण पाहून घ्या न विसरतं ठीक आहे अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा मुद्दा वाटला मला बोलायचं होतं तुमच्याशी अँड देन काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते की मुली इमोशनल फुल बनत आहेत बऱ्याच मुलींना कळलं नाही की इमोशनल फुल म्हणजे मी काय बोलते ज्यावेळेला एखादा माणूस इमोशन्सनी फुल असतो ना फुल असा भरलेला असतो ना त्यावेळेला खूप लोक त्याला फुल बनवतात फुल बनवतात हा फुल आणि हे इमोशनल फुल मुलीने मुलं पण बनतात ॲक्च्युली बट सध्या जास्त हे प्रमाण म्हणजे जेवढं माझ्या निदर्शनास येतं ते आहे मुलींच्या बाबतीत त्याचं रिझन हेही आहे की खूप सगळ्या ग्रहिणी महिला मुली या मला फॉलो करतात आणि त्या ता बऱ्याच गोष्टी त्या शेअर करतात इवन चॅलेंजमध्ये पण नंबर ऑफ स्टुडंट जर आपण पाहिलं तर मॅक्झिमम मुलीच आहेत त्यामुळे मग थोडंसं त्या गोष्टीशी मी जास्त चांगल्या पद्धतीने कनेक्ट करू शकते की सध्या काय सिच्युएशन आहे त्यामुळे या विषयावरचा व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईन अर्थात मुलांना जर असं फील होत असेल की हा मॅम कधी कधी आमच्यासोबतही हे करतंय ता तर तुम्ही तसं कमेंटमध्ये मला ओपनली सांगू शकता मी त्या विषयावरती पण नक्कीच बोलेन जेव्हा मी तो इमोशनल फुलवाला व्हिडिओ घेऊन येईन फुल एफ डबल ओ एलवाला ठीक आहे सो आजचं हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला so, येणाऱ्या एक्झामसाठी हेल्पफुल ठरेल असं तुम्हाला वाटतंय का हा स्टडी प्लॅन जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये न विसरता सांगा आणि या प्लॅनच्या अनुषंगाने काही गोष्टी तुम्हाला वाटतं का की हा आणखी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन यायला पाहिजेत तर तसंही तुम्ही सांगू शकता मी डेफिनेटली त्याचा विचार करेन काही डाऊट असतील तर तेही तुम्ही विचारू शकता जर हेल्पफुल वाटलं असेल तुम्हाला हा प्लॅन तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर असेच व्हिडिओज पुढे पाहायचे असतील तुम्हाला वाटत असेल की हां बाबा काहीतरी आपल्याला इथे हेल्पफुल मिळते तर चॅनलला सबस्क्राईब करा जाता जाता तेवढ्या बाबतीत कंजूसी करू नये ठीक आहे लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू